मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या सभेमध्ये या ठिकाणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी सर. साळवी सर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट लोकसभेला या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा जाहीर केलेला पाहायला मिळतोय, काय प्रतिक्रिया असेल याच्यासंदर्भात? ज्यावेळेला राजसाहेबांनी शिवसेनेशी फारकत घेतली त्यावेळेला त्यांनी मनसेची निर्मिती केली आणि त्यानंतरच्या काळामध्ये एक मराठी नेता उदयाला येतो असं त्याची भूमिका निश्चितपणे आम्ही जवळनं पाहिली होती. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने पाठिंबा देणं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. सध्याचे असलेल्या देशातले जे विविध प्रश्न आहेत राजकीयदृष्ट्या आज आपण पाहिलं तर देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज भाजपला पाठिंबा देणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपाची जी प्रतिमा जी मलिन होत चाललेली आहे त्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये या मनसेचं नुकसान होणार असं माझं या ठिकाणी मत आहे. कम 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 आय लव प्लीज डोंट से नो बेबी कम 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 आय लव. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. राज ठाकरे जसं पण म्हणालेत की राज्यात सध्या राजकीय व्यभिचार सुरू आहे त्याला कुठेही पाठिंबा देऊ नका, मात्र दुसरीकडे जे तीन यांचं सरकार आहे त्याला एका प्रकारे राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय. व्यभिचार कोणाकडे आहे? देशातल्या राजकारणामध्ये आहे की राज्यातल्या राजकारणामध्ये आहे? मग अशा तऱ्हेचा व्यभिचार समजा भाजप किंवा अन्य यांच्यामध्ये असेल त्यांचा साथ देणं ही दुर्दैवाची गोष्ट असं माझं मत या ठिकाणी आहे. उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या प्रमाणे आम्ही खालच्या पातळीवरची टीका करत नाही आहे, मात्र एक प्रकारे जरी असं असलं तरी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढच्या भवितव्यासाठी पाठिंबा देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे बाळासाहेबांचे विचार करून पुढे चाललेले आहेत. हे संस्कारमय व्यक्तिमत्व म्हणून उद्धव साहेबांकडे पाहिलं जातं, ते संपूर्ण महाराष्ट्राने देशाने निश्चितपणे पाहिलेलं आहे. तर उद्धव ठाकरेंवरती टीका करण्याचा अधिकार निश्चितपणे राज ठाकरे नाही असं माझं मत आहे या ठिकाणी. बरोबर आहे. कुठलाही पक्ष फोडून या ठिकाणी असं असे बोललं जात होतं की कदाचित राज ठाकरे शिंदे गटाचं नेतृत्व करतील, पण असं पक्ष फोडून मला कुठेही अशा प्रकारचं नेतृत्व करायचं नाही असं थेट म्हटलेलं आहे. आणि आपण म्हणजे मनसे म्हणजे रेल्वे इंजिनच्या चिन्हावरतीच पुढे जाणार असं त्यांनी सुद्धा म्हटलं आहे. आता मनसेचे ते अध्यक्ष म्हणून त्यांची निश्चितपणे वेगळी भूमिका असू शकते. आज पाठिंबा दिला त्या मुद्द्यावरती आम्ही लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांनी पायावरती धोंडा मारून घेतला असं आम्ही मत व्यक्त केलेलं आहे. भविष्यातल्या कालखंडामध्ये आज आपण पाहिलं असेल तर मनसेची लोकप्रियता ही कमी कमी होत चाललेली आहे आणि अशा तऱ्हेचे व्यभिचार असणाऱ्या मंडळींना पाठिंबा देणं म्हणजे भविष्यातल्या कालखंडामध्ये ते संपणं ही वस्तुस्थिती आहे असं माझं मत आहे. नक्कीच. हे होते आमदार राजन साळवी सर, कॅमेरामन समित गजनेसह, मी मनोज लेले, TV9 मराठी रत्नागिरी.